नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र हो, आज दिनांक 4 सप्टेंबर 2024 आणि येत्या 2 दिवसात म्हणजे 7 सप्टेंबरला आपले लाडके बाप्पा विराजमान होत आहेत. तर मित्र हो, आपण आज जाणार आहोत कोकणात देवगडला बाप्पाच्या स्वागतासाठी, बाप्पाच्या आगमनासाठी. तर मित्र हो, हा जो प्रवास होणार आहे तो मुंबई टू देवगड बाय रोड होणार आहे. तर मित्र हो, आदल्या वर्षी नोव्हेंबरला आपण गावाला गेलेलो, कोकणात गेलेलो, तर तेव्हा आपण पाहिलं की ह्या प्रवासात म्हणजे रस्त्यांची अवस्था कशी होती, त्याचप्रमाणे आपल्याला खूप काही या जर्नीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तसंच ह्या प्रवासात सुद्धा आपल्याला खूप काही बघायला मिळणार आहे. रस्त्यांची अवस्था म्हणजे तशीच आहे की त्यात सुधारणा झालेली आहे की नाही, त्याचप्रमाणे कशीडी भोगदात तेव्हा बंद होतात, काहीतरी काम वगैरे चालू होतं तिकडे, सो ह्यावेळी आपल्याला तो सुरू आहे की नाही हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही त्या मागच्या व्हिडिओला जसं प्रतिसाद दिलेला तसा ह्यासुद्धा व्हिडिओला तसा प्रतिसाद द्या. तर आपण थोड्याच वेळात निघूया, म्हणजे 4:30 निघूया आणि आत्ता वाजले आहेत 12:35 झालेली आहेत. तर निघूया आपण 4:30 तर बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो की आपला हा जो प्रवास आहे आणि जे चाकरमनी मुंबईतून गावाला जाणार म्हणजे कोकणात जाणारे आहेत त्यांचा प्रवास सुखाचा होऊ दे, हेच आपण गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आपण सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. तर चलो, तर मित्रांनो फायनली आता आपण निघालेलो आहोत बघू शकता. तर चला आपण आता पुढे भेटूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला गाडी गेली आहे ना. मित्रांनो आता आपण नेरूळला जाऊया, नेरूळला बहिणीला पिकअप करूया. तर आणि तिथून मग पुढे आपला प्रवास कंटिन्यू करूया. तो चला आता आपण नेरूळला भेटू. चला मित्र हो, आता आपण वाशीच्या खाडीला आहोत बघू शकता. वाशीचा ब्रिज बरोबर 42 लागले आपल्याला इथे यायला. सो इथून आता आपण नेरूळला जाणार आहोत. आता बघूया किती वेळ लागतो नेरूळला पोहोचायला. सो चला पुढे आपण नेरूळलाच भेटू, तुम्हाला दाखवतो. काही काही ट्रॅफिक वगैरे नाही आहे. 20 minutes later. तर आपण आता पोहोचलेलो आहोत नेरूळला बघू शकता. सो आता बहिणीला पिकअप करूया आणि आपला प्रवास पुढे कंटिन्यू करूया पुढे पुढे. हे बघा बहीण माझी बघू शकता. सो होय होय, चला आता घरी जाऊन येऊया वरती, तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मी. चला ए फ्यू मोमेंट्स लेटर. तर मित्रांनो बघू शकता पावसाने सुरुवात केलेली आहे. साने गुरुजी मार्ग नवी मुंबईला आता पोहोचलेलो आपण. थोड्याच वेळात पनवेल येणार आहे. सो बघू शकता, चला भेटूया पुढे. मित्रांनो आता कामोटीला आलेलो आहोत आपण बघू शकता. या ठिकाणी गॅस भरतोय, तो गॅस वगैरे भरूया आणि आपला प्रवास परत कंटिन्यू करूया बघू शकता. चला पुढे भेटूया आपण. मित्रांनो पेन खोपोली रोडला पोहोचलेलो आपण आणि बघू शकता पावसाने परत एकदा सुरुवात केलेली आहे. आणि वातावरण बघा इकडचं जबरदस्त. आतापर्यंत जे रस्ते मिळाले आपल्याला एकदम सुंदर रस्ते होते. पुढे बघूया आपल्याला कसे रस्ते मिळत आहेत, तुम्हाला मी दाखवत जाईन मधले मधले पॅच. सो पुढे भेटूया आपण. चला तर मित्रांनो आता आपण खोपोली पालिया रोडवर आहोत बघू शकता. रस्ते खूप सुंदर आहेत मित्रांनो, म्हणजे काही इतका काही घाण रस्ते नाही आहेत, मस्त रस्ते आहेत. तर आता आपण पडगावळीच्या इकडे आहे. पडगावळी कोणतं तरी गाव आहे, या ठिकाणी आहेत बघू शकता. रस्ते खूप छान आहेत, पुढे दाखवतो तुम्हाला. चला
तरी पाऊस बारीक 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 पडतोय. रस्ते छान आहेत मित्रांनो, बघूया पुढे आपल्याला रस्ते कसे बघायला मिळतात. चलो मित्रांनो, पालीला पोहोचलेलो बघू शकता. आतापर्यंत जे रस्ते बघायला मिळाले खूप सुंदर रस्ते आहेत, काही आतापर्यंत रस्त्याचं काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. सो पुढे बघूया आपल्याला कसे रस्ते मिळत आहेत. तर बघू शकता पाली जबरदस्त. चलो पुढे बघूया, भूक तर लागली आहे, काहीतरी खाऊया पण. आणि आता वाजले आहेत 8:37 झालेले आहेत मित्रांनो. चलो आणि मध्ये मध्ये पाऊस पडतोय, मध्ये मध्ये पाऊस नाही आहे. तर बघूया पुढे आपल्याला काय बघायला मिळतं. चलो मित्रांनो, आता आपण आलेलो आहे पालीला आणि बघू शकता पालीचा नायडा पेट्रोल पंप. सो मित्रांनो, आत्तापर्यंत रस्ते खूप चांगले मिळाले आपल्याला बघायला. सो पुढे बघूया आपल्याला रस्ते कसे मिळत आहेत. सो बघू शकता हलका हलका पाऊस पडतोय बारीक बारीक. तर बघूया आपल्याला पुढे रस्ते कसे भेटतात. तर चला आपला प्रवास परत कंटिन्यू करूया. चला दाखवतो तुम्हाला मित्रांनो, पुढे बघूया आपण कोलाडला रस्ते कसे भेटतात बघायला. आत्तापर्यंत पालीपर्यंत हा प्रवास आपला खूप सुंदर झालेला आहे आणि रस्ते पण खूप छान होते. पुढे बघूया आपल्याला रस्ते कसे भेटतात. तुम्हाला मी प्रत्येक आपल्या एरियाची अपडेट देत राहीन. तुम्ही व्हिडिओ संपूर्ण राहा. तर चला मित्रांनो, गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे, छान मस्त. चला बोला गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. मित्रांनो, पाली सोडलेलं आहे आपण, आता कोलाडला पोहोचलेलं आणि पालीपासून जी पावसाने सुरुवात केली ती आतापर्यंत बारीक 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 पडतोय. बघू शकता रस्ते तर छान आहेतच. आता जेवायला थांबूया पुढे कुठेतरी चांगलं हॉटेल वगैरे बघून, भूक लागली आहे खूप. तर तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो, बघू शकता मुंबईतून चाकरमनी चाललेले आहेत गावाला आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी आगमनासाठी. कोकण रेल मित्रांनो, आता वाजलेले आहेत 9:27 झालेले आहेत. आपण आता कोलाडला आहोत. आपण खोपोली पाली रोड मारून आलेलो आहोत. आत्तापर्यंत रस्ते खूप चांगले मिळाले आहेत. मधी मधी पॅच जो आहे, मधला मधला पॅच थोडासा येतोय खराब थोडासा, पण खूप रस्ते चांगले आहेत. आपण पेन आणि इंदापूरचा जो रस्ता आपण रेग्युलर जातो तो रस्ता या टायमिंगला आपण घेतलेला नाही आहे. सो आपण खोपोली पाली रस्ता मारून आलेलो आहोत. रस्ते खूप छान आहेत मित्रांनो, पुढे दाखवतो. आता आम्ही पुढे कुठेतरी जेवायला थांबणार आहोत, बघूया तिथे चांगला रेस्टॉरंट मिळत आहे तिकडे आपण जाऊन थांबू. आणि काळोख पण आहे, तुम्हाला दिसणार नाही. सो आपण आता पुढे हॉटेलला थांबूया. तर चला मित्रांनो, हॉटेल मानसला आलेलो आहे आम्ही बघू शकता. कोलाड हॉटेल मानस, बघूया जेवून टेस्ट कशी आहे. चला चले ऑर्डर दे घे, तू काय हवा आता घे. ठीक आहे येता. फायनली आमची ऑर्डर आलेली आहे, बघू शकता पनीर टिक्का. मित्रांनो, तुम्हाला मी जेवण मिळतो. चला मित्रांनो, जेवण झालेलं आहे. हॉटेल मानस खूप चांगली टेस्ट होती. तर तुम्ही कधी या ठिकाणी आलात तर तुम्ही जरूर हॉटेल मानसला व्हिजिट करू शकता. मित्रांनो, जेवण वगैरे करून झालेलं आहे. हॉटेल मानस कोलाड आणि माणगावच्या मधोमध आहे. जेवण खूप छान होतं. जर तुम्ही इथे कधी आलात तर तुम्ही ट्राय करू शकता. पाऊस पडतोय बारीक बारीक, मस्तपैकी पोट भरलं. सो चला पुढे माणगावला भेटूया आपण मित्रांनो. चला रस्ते दाखवतो तुम्हाला तो. चलो रत्नागिरी 180
7 किलोमीटर इकडून 99 चला. तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माणगाव मध्ये. बघू शकता माणगावला बारीक बारीक पाऊस पडतोय. कोलाड पासूनच सुरुवात केली आहे पावसाने, बघू शकता. आणि आता वाजले आहेत 10:31 झालेली आहेत. आणि हा माणगावचा परिसर, रस्ते खूप छान आहेत, जबरदस्त. मित्रांनो, बघू शकता कशेडी भोगदा. आदल्या वेळी आपल्याला हा बंद बघायला मिळालेला, पण आता या बघू शकता चालू आहे, जबरदस्त. मित्रांनो, बघू शकता टेम्पोनी बिचाऱ्यांनी खातला खाली आरशा. गेलेला आहे खाली, नजर अटी दुर्घटना घटी. मित्रांनो, आता आपण राजापूरला पोहोचलेलो आहोत. बघू शकता रस्ते एकदम व्यवस्थित आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. गेल्या टायमाला रस्त्यांची हालत तुम्ही बघितली कशी होती, सो आता बघू शकता व्यवस्थित एकदम मस्त आहे की असे रस्ते मिळाले पाहिजे पुढे पण. बघूया, पाऊस थांबलेला आहे, मागासपासून पाऊस खूप पडतोय. छान आहे रस्ते, मस्त. पुढे कुठेतरी थांबूया चहा प्यायला. आणि आता वाजले आहेत 4:44 झालेले आहेत. चला मित्रांनो, राजापूरला आलेलो आहोत आता आपण. आणि या ठिकाणी बघू शकता चहासाठी थांबलेलो आहोत. झोप येते आहे मरणाची, खूप झोप येते. बघूया आता चहा वगैरे पिऊया आणि आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. 4:30 झालेत, चला दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, रस्ते बघा, मधला पॅच खराब आहे पूर्णपणे. रत्नागिरी कोल्हापूर हायवे मेडेगाव, मधी मधी रस्ते खूप खराब येत आहेत, मधला मधला पॅच. बघा रस्ता, बघा कंडिशन, बघा रस्त्याची. खेड 19, रत्नागिरी 196. मित्रांनो, बोस्ते घाट सुरू झालेला आहे, बघू शकता. मित्रांनो, जैतापूरला आलेलो आहे, बघू शकता जैतापूरचा रस्ता. चौके 4 किलोमीटर इथून
मस्त रस्ता आहे बघू शकता मित्रांनो. मित्रांनो आता आपण आंबेरी ब्रिजवरती आहोत. जबरदस्त आंबेरी ब्रिज, खतरनाक काय लोकेशन वाटतंय मित्रांनो बघू शकता. जबरदस्त एकच नंबर. 6:04 झालेली आहेत आता. जबरदस्त काय माहोल आहे मित्रांनो बघू शकता. जबरदस्त खतरनाक. एसटी येते फुडून. वा 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 जबरदस्त खतरनाक. पुढे अजून सकाळ व्हायला पाहिजे होते म्हणजे तसं क्लिअर दिसलं असतं. पडेल कॅन्टीन, पडेल कॅन्टीन. आमचे पडेल कॅन्टीन हा येऊचा कळ. मित्रांनो बघू शकता पडेल कॅन्टीनला पोहोचलेलो आहोत. एकदम शांतता. आता वाजले 6:24 झालेले आहेत. हा काय घेऊ का काय. मित्रांनो फायनली पडेल कॅन्टीनला पोहोचलेलो आहोत बघू शकता. भारी वाटतंय जबरदस्त. चला आता आपल्या मूळ घरी. चला. A few moments later. मित्रांनो मी आता घरी आलेलो आहे बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला हा प्रवास कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण पुढे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. चला